नमस्कार मित्रांनो, वायजे अकॅडमीवर सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण पोलीस भरतीला जे काही गणिताचे प्रश्न विचारले गेले होते, तर कुठल्याही पद्धतीचं सूत्र न वापरता कशा पद्धतीने सॉल्व करता येईल ते बघणार आहोत. चला सेशन सुरू करूया. बघा, क्वेश्चन आपल्या समोर दिसत आहे दादा. हा, आजच्या सेशनमधला हा फर्स्ट क्वेश्चन बघा काय होता. कोणतंही सूत्र न वापरता आपल्याला सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. बघा, क्वेश्चन कडे फोकस करा. रिकामी जागाच्या 90% म्हणजे 540 तर ती संख्या कोणती, आणि चार ऑप्शन पण आपल्याला दिलेले होते. मग हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह कशा पद्धतीने करायचा आहे आपण ते पण बघून घेऊया. चला, टेक्निक काय वापरायची, ट्रिक काय वापरायची बघा. आपल्याला सांगितलं 90% म्हणजे 540, लिहून घ्यायचं 90% बरोबर 540. तर आपल्याला ती संख्या विचारली, तर 100% ती संख्या असणार आहे टक्केच्या खाली टक्के. 100% बरोबर किती? आता आपल्याला गुणाकाराची प्रोसेस करायची. तिरपा गुणाकार, 100 चा गुणाकार 540 सोबत करा. 100 गुणाकारामध्ये 540 आणि छेदामध्ये या 90% गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे, म्हणजे 90% इथे. आता भागाकाराची प्रोसेस करा, बघा उत्तर किती मिळतं. 90 वरचा 0 कॅन्सल, 540 वरचा 0 कॅन्सल. या 9 ने 54 ला भाग देईल, भागा. 9 एक 9 नवी सखी 54. आता हे 100 गुणाकारामध्ये 6 आहे, 100 गुणाकारामध्ये 6, तर 100 सख 600, तर ती संख्या कोणती आहे 600. 600 90% म्हणजे 540 होतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी 600 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. सूत्र वापरायचं नाही आणि उत्तर तर काढायचं, तर हे टेक्नॉलॉजी युज करायची. नेक्स्ट, समोरचा क्वेश्चन बघा काय विचारलाय तुम्हाला. 5 लिटर हे 1 किलोलिटर दुधाच्या शेकडा किती आहे, असा क्वेश्चन विचारलाय. मित्रांनो, हे गुणोत्तर प्रमाणाचं क्वेश्चन आहे, तर आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, दोघांचं प्रमाण सारखं करून घ्यावं लागणार आहे. प्रमाण, कारण बघा प्रमाण सारखं नाही आहे इथे. काय काय प्रमाण आहे बघा, 5 लिटर आहे आणि 1 किलोलिटर आहे, तर काय करायचं, या किलोलिटरला लिटर मध्ये रूपांतर करायचं. सुरुवातीला काय म्हटलं 5 लिटर, तर 5 लिटर लिहून घ्या. छेदामध्ये 1 किलोलिटर म्हणजे 1000 लिटर, लिटर मध्ये रूपांतर केलं. 1 किलोला लिटर मध्ये रूपांतर केलं 1000 लिटर इथे. आणि आपल्याला विचारलं शेकडा किती आहे, शेकडा विचारल्यामुळं गुणाकारामध्ये 100 केलं. आता बघा, 0 0 कॅन्सलेशन अगोदर करा. 100 वरचे 2 0 कट केले, 1000 वरचे 2 0 कट केले. वर 5 उरलं, खाली 10 उरलं. 5 ने भाग जाईल, बघा 5 1 5 आणि 5 2 10. उत्तर किती मिळालं, 1 छेदामध्ये 2. किती आलं, 1 छेदामध्ये 2 असं आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन मध्ये बघा कुठं आहे, हे बघा 1 छेद 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. चला समोरचा क्वेश्चन पहा. 9 ग्रॅम साखर, इथं ग्रॅम झालं, ग्रॅम पाहिजे होतं असं, ठीक आहे. 9 ग्रॅम साखर ही 9 किलो साखरेच्या शेकडा किती आहे, असा क्वेश्चन विचारला होता. सेम कंडिशन, सेम ट्रिक, सगळं सारखं आहे. काय करायचं बघून घेऊया. चला बघा, इथं आपल्याला काय करायचंय, 9 ग्रॅम सांगितलं, लिहून घ्या 9 ग्रॅम. छेदामध्ये इथं 9 किलो आहे, या किलोला ग्रॅम मध्ये रूपांतर करा. 9 किलो म्हणजे 9000 ग्रॅम, तर 9000 खाली लिहायचं इथं. आणि आपल्याला विचारलं होतं शेकडा किती आहे, शेकडा म्हणजे 100, म्हणून गुणाकारामध्ये 100 करायचं, ठीक आहे. आता सर्वात अगोदर 0 0 कट करण्याचा प्रयत्न करा. 100 वरचे 2 0 कट करायचे आणि 9000 वरचे 2 0 कट करायचे. वर 9 उरले, खाली 90 उरले, 9 ने भाग जाईल, भागा. 9 ने 9 ला भागलं 9 1 9 आणि 9 ने 90 ला भागलं 9 10 90. उत्तर किती मिळालं, 1 छेदामध्ये 10, म्हणजे 1 छेदामध्ये 10 हे आपलं उत्तर आलं होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक बघा सी आपलं या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व प्रश्न ट्रिकनुसार सॉल्व्ह करायचे असतात, कुठल्याही पद्धतीचा फॉर्म्युला युज न करता. समोरचा क्वेश्चन घेऊया. सरा बघा, 1 रेल्वे 500 मीटर लांबीची असून एका झाडाला 36 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती, असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. मग हा क्वेश्चन सूत्र तर वापरायचं नाहीये आणि सोडवायचं आहे, मग काय करायचं, कोणती ट्रिक वापरायची बघा. तुम्हाला जर ताशी वेग विचारला असेल, बघा मी सेंटेन्स रिपीट करतोय,
तुम्हाला जर ताशी वेग विचारला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात अगोदर रेल्वेची लांबी पकडावी लागेल. किती आहे रेल्वेची लांबी? 500 मीटर लांबीची रेल्वे. ठीक आहे, लिहून टाका 500 मीटर. आणि नंतर काय सांगितलं, एका झाडाला 36 सेकंदात ओलांडते, लागलेला वेळ किती आहे 36 सेकंदाचा, छेदामध्ये 36 लिहून टाकायचे. तर आपल्याला विचारला ताशी वेग, काहीच नाही करायचं, फक्त याला 18/5 ने गुणायचं, 18/5. ठीक आहे, आता बघा भागाकाराची प्रोसेस कशी करता येते. या 18 ने 36 ला भाग जाईल, भागा 18 × 18, 18 × 2 = 36. आता या 5 ने 500 ला भाग जाईल, भागा 5 × 5, परत 5 × 5, हे 2 0 कट करायचे आणि वर लिहायचे, 100 झाले. या 2 ने 100 ला भागा, 2 × 2 = 5, 10 हा वाला 0 कट करून इथे लिहा, 50 गुणाकारामध्ये 1 म्हणजे ताशी वेग किती आलाय, 50 किमी प्रति तास. आपलं उत्तर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं आन्सर झालं. मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला सर्व प्रश्न ट्रिकनुसार सॉल्व्ह करता येतात, कुठल्याही पद्धतीचं सूत्र न वापरता. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. एक रेल्वे 720 मीटर लांबीची असून एका झाडाला 144 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती, असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. इथं सुद्धा सेम प्रोसेस, सेम कंडिशन, सगळं सेम आहे, काहीही आपल्याला वेगळं युज करण्याची गरज नाही आहे. बघा मग हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा आहे, सेम कंडिशन आपली. बघा सर्वात अगोदर रेल्वेची लांबी किती आहे, 720 मीटर, लिहून टाका. आणि छेदामध्ये एकूण लागलेला वेळ किती सेकंद, 144 सेकंद, लिहून टाका. आणि आपली टेक्निक काय होती, फक्त याला 18/5 ने गुणायचं, 18/5. ठीक आहे, बघा आता भागाकाराची प्रोसेस बरोबर करा. या 18 ने या 144 ला भाग जाईल, भागा. ठीक आहे, 18 × 18 आणि 18 × 8 = 144. ठीक आहे, आता परत या 8 ने 720 ला भाग जाईल, भागा. 8 × 8 = 8, 8 × 9 = 72 हा वाला 0 कट केला आणि वर लिहिला. आता 5 ने 90 ला भागा, उत्तर मिळून जात. 5 × 5, परत 5 × 5, 9 मधून जर 5 गेले तर 4 होतात, उरलेले 4 इथे लिहिले, संख्या झाली होती 40. याच 5 ने 40 ला जर भागलं, 5 × 8 = 40, म्हणजे उत्तर किती येतं, 18 किमी प्रति तास. ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर किती आहे, 18 किमी प्रति तास, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होतं. समोरचा क्वेश्चन घेऊया. चला, रामू 24 किमी प्रति तास या वेगाने धावण्याचा सराव करतो, तर तो 2.5 तासात किती किमी अंतर धावू शकेल. सेम क्वेश्चन, थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे, पण सूत्र बिलकुल वापरण्याची गरज नाही आहे. बघा इथे काय टेक्निक वापरायची, काय करायचं बघा. हा जसं सांगितलं गेलंय तसं, 24 किमी प्रति तास वेगाने धावण्याचा सराव करतो. ठीक आहे, म्हणजे 24 किमी अंतर तो किती मिनिटात धावतो, 60 मिनिटात. किती प्रति तास, म्हणजे 60 मिनिट. रामू 24 किमी प्रति तास या वेगाने धावण्याचा सराव करतो, म्हणजे एका तासामध्ये, म्हणजे 60 मिनिटांमध्ये तो 24 किमी धावतो. तर आपल्याला विचारलं 2.5 तासात तो किती अंतर धावू शकेल. 2.5 तास म्हणजे किती तास होतील, म्हणजे किती मिनिट होतील, एका तासामध्ये 60 मिनिट, दुसऱ्या तासामध्ये 60 मिनिट, अजून अर्धा तास, अर्ध्या तासामध्ये 30 मिनिट. किती मिनिट होतात बघा, पूर्ण टोटल. ठीक आहे, 60 × 60 = 120, 120 × 3 = 150, 150 मिनिट झाले. मिनिटाच्या खाली मिनिट, 60 मिनिट होते, 60 मिनिटाच्या खाली 50 मिनिट, 50 मिनिटे बरोबर किती किमी. भागाकाराची प्रोसेस करायची आहे, तिरपा गुणाकार करून 24 चा गुणाकार 150 सोबत करा, 24 गुणाकारामध्ये 150 आणि छेदामध्ये या 60 चा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे, म्हणजे 60 इथे. आता भागाकाराची प्रोसेस मात्र व्यवस्थित करायची आपल्याला. बघा 60 वरचा 0 कॅन्सल करायचंय, 150 वरचा 0 कॅन्सल करायचंय, या 6 ने 24 ला भागायचंय, 6 × 6 = 24. आता 15 × 4 चा गुणाकार करायचाय, 15 × 60, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येतं, 60 किमी अंतर तो धावू शकेल, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. मित्रांनो, या पद्धतीने कुठलंच गणित आपल्याला सूत्र न लावता सोडवायचं आहे, कुठल्याच गणिताला आपण सूत्र लावणार नाही आहोत. नेक्स्ट क्वेश्चन. चला, राधे 120 किमी प्रति तास या वेगाने धावण्याचा सराव करतो, तर तो 2.5 तासात किती किमी अंतर धावू शकेल. सेम कंडिशन, सेम प्रोसेस, सेम ट्रिक. बघा
120 किमी प्रति तास म्हणजे काय, 120 किमी तो किती मिनिटांमध्ये धावू शकतो, 60 मिनिटांमध्ये, एक तास म्हणजे 60 मिनिटे, ठीक आहे. तर आपल्याला विचारलं अडीच तासात, अडीच तास म्हणजे 150 मिनिटं, आपण आताच बघितलं, मिनिटाच्या खाली मिनिटं लिहा, 150 मिनिटे बरोबर किती किमी. आता भागाकाराची प्रोसेस करायची आहे, बघा 120 चा गुणाकार 150 सोबत करा, 120 गुणाकारामध्ये 150 आणि छेदामध्ये 60 मिनिटाचा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे म्हणजे 60 मिनिटे खाली. आता बघा भागाकाराची प्रोसेस करणं आहे आपल्याला, कशी करणार पहा, 60 वरचा झिरो कॅन्सल केलाय, 120 वरचा झिरो कॅन्सल केलाय, या 6 ने 12 ला भाग जाईल, भागा 6 एक 6 साहिन 2 ने 12. आता 150 गुणाकार 2 बरोबर करायचा आहे म्हणजे या 150 जर आपण दुप्पट केली, 150 रुपये 2 वेळा, तर उत्तर किती येतं, 300 किमी. किती येतं उत्तर, 300 किमी आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचा आन्सर झालेला आहे. मित्रांनो हे फक्त माझे डेमो लेक्चर आहेत, या पद्धतीने मी ट्रिकनुसार सगळा सिलेबस शिकवतोय, मोफत शिकवतोय, फ्रीमध्ये शिकवतोय, गणित सुरुवातीपासून शिकवतोय, बुद्धिमत्ता शिकवतोय, सगळे टॉपिक शिकवतोय, मोफत शिकवतोय, कुठलेही चार्जेस देण्याची गरज नाही, एकूण 4 तास मोफत आहे. मग तुम्हाला करायचं काय त्यासाठी, फक्त एवढीच प्रोसेस करायची आहे, तुमच्या मोबाईलमध्ये बघा एक प्ले स्टोअर आहे जिथून आपण व्हॉट्सअप वगैरे डाउनलोड करतो, तर त्या प्ले स्टोअर मध्ये जायचं आणि तिथून अन अकॅडमीचं लर्निंग ऍप डाउनलोड करायचं, अन अकॅडमी लर्निंग ऍप, अन अकॅडमीचं लर्निंग ऍप डाउनलोड करायचं. आणि हे अन अकॅडमीचं लर्निंग ऍप डाउनलोड केल्यावर माझे लेक्चर बघण्यासाठी माझी प्रोफाईल मात्र व्यवस्थित सर्च करायची, नावाची कॅपिटल मध्ये फक्त वाय आला पाहिजे, नंतर यू, व्ही ए आर ए जे, युवराज. यामध्ये काळजी अशी घ्या, फक्त वाय कॅपिटल असला पाहिजे, बाकी सगळं स्मॉल, व्ही च्या नंतर ए पाहिजे. आणि अजून जाधवचा फक्त जे कॅपिटल, जे ए डी एच ए आणि ओ, इथं पण काळजी एकच घ्यायची, हा जो जे आहे तो कॅपिटल असावा आणि शेवटी ओ असावा. मित्रांनो नावाची स्पेलिंग जर तुम्ही चुकवली तर तुम्हाला माझी प्रोफाईल सापडत नाही, लेक्चर बघता येत नाही. त्यासाठी अन अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा प्ले स्टोअरवर जाऊन, आणि नावाची स्पेलिंग बरोबर सर्च करायची आणि प्रोफाईलला फॉलो करून घ्यायचं. प्रोफाईल फॉलो केल्यामुळं तुम्हाला माझ्या प्रत्येक सेशनचं नोटिफिकेशन अगदी वेळेवर मिळत जाईल आणि तुम्ही सर्व लेक्चर्स बघू शकाल.